आज प्रभाग क्रमांक 18 नगरसेविका नसीमा नाईक, सभापती महिला व बालकल्याण समिती, सामाजिक कार्यकर्ते रझाक नाईक यांनी प्रभागात रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला घरी जाण्याकरिता देखील वेळ नसल्याने निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्या कर्मचारी वर्गाकरिता जेवणाचे नियोजन केले. आजकाल कर्मचारी रात्री 12 राबत आहेत. हा त्यांचा उत्साह पाहून आपण देखील त्यांना मदत करणे गरजेचे आहे हे रझाक नाईक यांच्या निदर्शनास आले व त्यांनी हा उपक्रम हाती घेतला. त्यावेळी या जेवणाच्या कार्यक्रमास महापौर गीताताई सुतार, समाजकल्याण सभापती स्नेहल सावंत, स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, जावेद नदाफ, महापालिका अधिकारी व कर्मचारी, प्रभागातील कार्यकर्ते उपस्थित होते. सफाई कर्मचारी यांच्या जेवणाची गैरसोय होत असल्यामुळे आम्ही आमच्या वतीनं त्यांना नाश्त्याची सोय करून दिली आहे. महापौर मॅडम, समाज कल्याण स्नेहताई सावंत, प्रधान नाईक यासाई अतुल आठवले यांच्या सहकार्याने हे कार्य पार पडत. 3 वॉर्डमध्ये स्नेहलताई सावंत, नसीमा नाईक, रझाक नाईक, आठवले यांच्या ह्याच्यामध्ये कर्मचारी जे दिवसभर राबतात त्यांच्यासाठी आज जेवण ठेवलेलं आहे. रझाक नाईक यांनी वार्डात आपापल्या ह्यांनी कर्मचाऱ्यांना चहाची वगैरे कुठं आत्ता व्यवस्था नाही आहे, तर त्यांनी ती व्यवस्था केली. कार्यक्रमामध्ये कर्मचारी जेवण नाश्ता वाटप करण्यात आलं रझाकभाई यांच्या माध्यमातून. तसेच आमचे सर्व सहकारी, आमच्या महापौर मॅडम, नसीमा नाईक मॅडम, समाज कल्याण महिला बालकल्याण सभापती, तसेच आमचे एस आर अतुल आठवले आणि सर्व आमचे कर्मचारी स्टाफ यांच्या भूकेची जाणीव ठेवून आज इतकं संकटमय वातावरण असताना भाई तो हा उपक्रम राबवला, धन्यवाद देते. आणि असेच उपक्रमाने अशीच वाटत चालत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करते.